मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अक्रोड म्हणजे ज्याचा ब्रेनसारखा मानवी मेंदूसारखा ज्याचा आकार आहे या फळाविषयी या ड्रायफ्रूटविषयी आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी माझी तुम्हाला एक विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. हीच माझ्यासाठी पोचपावती असेल आणि माझं एक उद्दिष्ट आहे की आयुर्वेदला घराघरापर्यंत पोहोचवणे. यामध्ये मला तुमचीच मदत हवी आहे. तर अक्रोडविषयी आपण माहिती घेताना प्रत्येक 100 ग्रॅममागे 650 कॅलरीज आहेत. म्हणजे कॅलरीच्या बाबतीत परिपूर्ण असं खाद्य आहे. मानवी शरीराला 1-2000 कॅलरीची रोजची गरज असते. यातील 1 किंवा 2 अक्रोड जरी खाल्ले तरी तुम्हाला कॅलरीज किंवा तेवढी एनर्जी तुम्हाला मिळून जाते. तर ह्याचे फायदे काय आहेत, कोणी खावावे कोणी खाऊ नये याविषयी आपण बघणार आहेत. फॅट ह्याच्यामध्ये कमी आहे, परंतु 58 ग्रॅम एवढं फॅट आहे प्रत्येक 100 ग्रॅममागं. ज्यातलं कोलेस्ट्रॉल 0 आहे, परंतु कमी प्रमाणातच ड्रायफ्रूट खाल्लेलं कधीही तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक राहील. ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांनी खाताना विशेष काळजी घ्यावी. जे अक्रोड आहे ते त्यांनी दुधातून खावावेत किंवा त्यांनी पाण्यामध्ये भिजत ठेवावेत. आणि रात्रीचे पाण्यामध्ये भिजत ठेवावे आणि सकाळचं ते खाऊ शकतात. दुधामध्ये जर उकळले तर त्याचे बेनिफिट्स खूप छान मिळतील. त्याच्यामध्ये खडीसाखर जी थंड स्वभावाची आहे तीळ घालू शकता. आणि ह्याला हवाबंद पॅकिंग असणं गरजेचं आहे, नाहीतर ह्याची चव बदलायला सुरुवात होते. तर तुम्हाला ह्याची साठवणूक फ्रीजमध्ये करायची आहे आणि हवाबंद एअरटाईट कंटेनरमध्ये ह्याला ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून ह्याची चव बदलणार नाही. ज्यांना कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठेचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे. ज्यांच्यासाठी ज्यांना वात प्रकृती आहे आणि कफ प्रकृती आहे त्यांनाच देखील याचे लाभदायक असे फायदे आहेत. वात प्रकृती म्हणजे सांधे दुखणे, सतत कटकट आवाज येणे, तर अशामध्ये तुम्ही डायरेक्ट याचं सेवन करू शकता. परंतु पित्त प्रकृतीनं हे भिजवूनच खाल्लेलं त्यांच्यासाठी फायद्याचं ठरेल. मित्रांनो, गर्भवती स्त्रियांनी मात्र घेताना याचा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 1 अक्रोड ते दिवसभरात खाऊ शकतात, जास्त खाऊ नये. थोडाफार उष्ण स्वभावाचा आहे, पाण्यामध्ये भिजवला मग खाल्ला तर तो थंड स्वभावाचा खाऊ शकतो आपण. तर बाळाची वाढ होण्यासाठी देखील चांगला आहे. अस्थमेच्या पेशंटनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने खावा. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी जपूनच खावा. पुरळ उठत असेल, ॲलर्जी असेल तर त्यांनी खाऊ नये. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे, जे आपल्या मेंदूला तल्लख ठेवते आणि आपली विचार करण्याची शक्ती, मेंदूची शक्ती, कार्यक्षमता वाढवते. कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, मॅंगनीज, सेलेनियम, भरपूर मोठ्या प्रमाणावरती व्हिटॅमिन्स A, B, B12, C, D, E व्हिटॅमिन आहे. हृदयाला चांगलं आहे, हृदयाला बल्य देण्याचं काम अक्रोड करते. थोडक्यात काय, जे ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा सोर्स आहे. आणि पॉलिफिनॉल्स आहेत, पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आहेत. तर ट्रायग्लिसराइडची लेवल कमी करते, HDLची लेवल वाढवते, जी गुड कोलेस्ट्रॉल शरीराला ते जे आवश्यक आहे त्याची क्षमता वाढवते. LDL, VLDL यांची मात्रा कमी करायला मदत करते. तर असा हा अक्रोड हा तुम्ही देखील खावा, तुमच्या मुलांना द्या, एकाग्रता वाढवा, कार्यक्षमता त्यांची वाढवा. दुधातून खायला द्या, भिजवून खावा. आणि कॉन्स्टिपेशनचा पचनाचा त्रास असेल तर तोसुद्धा निघून जाईल. तर याचं तेलसुद्धा केसांसाठी बेस्ट आहे, केस वाढीसाठी बेस्ट आहे. अक्रोड खाल्ल्याने हाडांना मजबूती मिळते, मुलांची हाडं त्यांची ग्रोथ होण्यासाठी वाढीसाठी अक्रोड हा महत्त्वाचा असा ड्रायफ्रूट आहे. तर मी आजपासून नक्की खायला सुरुवात करा. आणि ह्यातल्या कॅलरीज ज्या आहेत त्या भरपूर आहेत.
उपवासाला तुम्ही जर खाल्लं तर एक दोन अक्रोड खाल्ले तरी तुम्हाला भूक लागणार नाही, वजन आटोक्यात राहील, चरबी आहे ती जळून जाईल. तर नक्की ज्यांना वजन कमी करायचं ते देखील खाऊ शकतात. महत्त्वाचा फायदा म्हणजे ज्यांना डायबिटीसचे पेशंट आहेत त्यांना होतो. टाईप 2 डायबिटीस मेलिटसपासून संरक्षण करतं, इन्शुलिनची मात्रा कमी करते, आणि ब्लड प्रेशरचे रुग्ण आहेत त्यांना देखील याचा फायदा होतो. ब्लड प्रेशर नियंत्रित राखण्यासाठी अक्रोड हा खावावा. मेलाटोनिन हार्मोन सिक्रेट होतं अक्रोड खाल्ल्यानंतर, तर त्याच्यामुळं काय होतं, तुम्हाला रात्रीच्या वेळेला झोप चांगली लागते. तुमची एकाग्रता वाढवण्यासाठी तुम्ही शीर्षासन करा, प्राणायाम करा, मेडिटेशनचा लाभ घ्या, आणि त्याच्याबरोबर अक्रोडसुद्धा खावा. मेंदूची कार्यक्षमता वाढेल. ज्यांना शुक्र दौर्बल्य आहे, शुक्राणू वाढत नाहीत, ते सुद्धा वैवाहिक जीवनामध्ये स्वारस्य नाही, तर त्यांनी अक्रोड खाऊन पहा. शुक्राणूंची संख्या वाढेल, स्पर्म काउंट वाढेल, आणि तुम्हाला निश्चितच याचा लाभ मिळेल, यात काही शंका नाही. प्रोस्टेट कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि जो आपण मलाशयाचा रेक्टल कॅन्सर पासून भविष्यामध्ये तुम्हाला मुक्ती मिळायचं काम होईल, किंवा त्याच्या ज्या कोशिका आहेत कॅन्सरच्या त्या कोशिका वाढू देत नाही म्हणून अक्रोड खावावा. तर मित्रांनो, आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा की आपल्याला ही माहिती अक्रोडविषयी कशी वाटली, वॉलनटविषयी कशी वाटली. आणि तुमचा जर नवीन कोणता विषय तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की डॉक्टर साहेब आम्हाला ह्याविषयी माहिती द्या, आम्ही ती नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन. नमस्कार.